नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन नोकरी आली की त्याचं नोटिफिकेशन जे आहे आपण उपलब्ध करत असतो आपल्या चॅनलमध्ये. आजचं जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये बघा, रिक्रुटमेंट होत आहे अप्पर डिव्हिजन क्लर्ककरिता आणि स्टेनोग्राफरकरिता बऱ्याचशा जागा आहे, आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जे रिजन आहे त्याच्याकरिता हे जे आहे एम्प्लॉई स्टाफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन याच्यामध्ये महाराष्ट्र रिजन जे आहे त्याच्याकरिता ही भरती होत आहे. ESI कॉर्पोरेशनमध्ये ही भरती आहे. तर आपण याच्यामध्ये सविस्तर बघूया. ऑनलाईनच ॲप्लिकेशन याच्यामध्ये बोलावलेले आहे आणि हे डायरेक्ट रिक्रुटमेंट्स आहे, रेग्युलर बेसिस आहे, परमनंट जॉब आहे. तर बघा, स्टेनोग्राफरकरिता याच्यामध्ये जे पद आहे टोटल 25 पदं आहे, त्याच्यापैकी EWSमध्ये 2 पदं आहे, OBCमध्ये 2 पदं आहे, ST मध्ये 2 पदं आहे, SC मध्ये 2 पदं आहे आणि अनरिझर्वकरिता 17 पदं आहे. टोटल जे आहे याच्यामध्ये PWDकरिता पदने एक्सर्विसमॅनकरिता 2 पदं आहे. त्याच्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणजे वरिष्ठ जे लिपिक आहे त्याच्याकरिता टोटल 325 इतक्या जागा आहेत, त्याच्यापैकी EWSमध्ये 33 आहे, OBCमध्ये 91 आहे, ST मध्ये 19 आहे, SC मध्ये 34 आहे, अनरिझर्वमध्ये 148 आहे. त्याचप्रमाणे PWD कॅटेगरी ए म्हणजे ब्लाइंडनेस अँड लो विजन ज्यांना आहे त्यांच्याकरिता 3 जागा आहे. कॅटेगरी बी याच्यामध्ये डीफ आणि हिअर्ड ऑफ हिअरिंग म्हणजे जे म्हणजे ज्यांना बहिरेपणा आहे, डीफ आणि हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे ज्यांना ऐकायला येत नाही असे 3 जागा आहे. त्याच्यानंतर लोकोमोटर डिसेबिलिटी ज्यांना आहे ॲक्सिडेंटल वगैरे त्यांच्याकरिता सुद्धा 3 जागा आहे. त्याच्यानंतर अस्टीम इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी अँड मेंटल इलनेस ज्यांना आहे त्यांच्याकरिता जे आहे डी कॅटेगरीमध्ये जागा आहे. डी आणि ई मल्टिपल डिसेबिलिटीज फ्रॉम अमॉंग्स पर्सन अंडर क्लॉज ए अँड डी डी ब्लाइंडनेस वगैरे सर्व मिळून याच्यामध्ये 3 जागा अशा टोटल ह्या याच्यामध्ये 4 तारीख 12 जागा ज्या आहे त्या PWDकरिता आहे आणि 34 जागा ज्या आहे त्या एक्सर्विसमॅन करिता आहे. आता याला जे आहे पे स्केल किती आहे, आता 25,500 इतकं याला सुरुवातीला पे स्केल आहे. 7 पे कम्युनि जे आहे कमिशननुसार 7 पेनुसार स्टेनो आणि ODCला 25,500 इतकं सुरुवातीला पेमेंट मिळणार आहे. स्टेनोग्राफरमध्ये क्वालिफिकेशन काय आहे, हायर सेकंडरी पास म्हणजेच 12वी पास मागितलेला आहे, सोबतच अ स्पीड ऑफ 100 वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी इन इंग्लिश ऑर हिंदी, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये जे आहे 100 शब्द तुम्हाला जे आहे लिहिता आले पाहिजे पर मिनिटमध्ये. ओके, वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफ ऑफिस सूट अँड डेटाबेसेस म्हणजे वर्किंग नॉलेज तुम्हाला कॉम्प्युटरचं जे आहे नॉलेज मागितलेलं आहे, सर्टिफिकेटचं वगैरे काही लिहिलं नाही आहे. त्याच्यानंतर UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क याला कुठलीही पण डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला त्याचप्रमाणे वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असणं आवश्यक आहे. कॅन्डिडेट हू हॅव नॉट अक्वायर्ड विल नॉट रिक्वायर द एज्युकेशनल क्वालिफिकेशन ॲज द क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट एलिजिबल म्हणजे जे की ऑनलाईन डेटची लास्ट तारीख आहे त्यापर्यंत जर तुमच्याजवळ हे क्वालिफिकेशन नसेल डिग्री वगैरे तुम्ही एलिजिबल नसणार आहात. नॅशनल ऑफ इंडिया, नॅशनल ऑफ नेपाळ, नॅशनल ऑफ भूतान जे आहे ते याला अप्लाय करू शकता, भारताचेसुद्धा करू शकता. आणि त्याच्यानंतर एज लिमिट याला मिनिमम 18 आहे, मॅक्झिमम जे आहे 27 आहे. 15/4 क्लोजिंग आहे 15/4/2019 15 एप्रिलपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. SC ST याच्यामध्ये 5 वर्ष सूट म्हणजे 27+5 म्हणजे 32 वर्षापर्यंत, OBCला 3 वर्ष म्हणजे 30 वर्ष, PH कॅन्डिडेटना अनरिझर्वला 10 वर्ष, OBCला 13 वर्ष, SC ST 15 वर्ष, एक्सर्विसमॅनांना 3 वर्ष, अनरिझर्वला OBCला 6 इयर्स, SC ST 8 वर्ष प्लस स्टार दिलेला आहे म्हणजे त्यांची सर्व्हिस वगैरे, आणि ESIC एम्प्लॉईला सुद्धा याच्यामध्ये सूट आहे. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय, तुम्हाला तुमचं फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड रिटर्न डिक्लरेशन हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर याला फीज वगैरे किती आहे तर बघा, याला SC ST PWD डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट अँड एक्सर्विसमॅन म्हणजे महिला त्यांच्या डिपार्टमेंटमधले PWD SC ST आणि एक्सर्विसमॅन यांना 250 रुपये आणि हे जे आहे ती रिफंडसुद्धा होणार आहे ज्याप्रमाणे रेल्वेमध्ये होते त्याच पद्धतीनं जे आहे बँकेचे चार्जेस याच्यातून कमी वजा केले जाईल आणि बाकीची फी तुम्हाला रिफंड होऊन जाईल आणि अदर कॅटेगरीला 500 रुपये इतकी फी आहे. मोड ऑफ पेमेंट काय आहे, ऑनलाईनच तुम्हाला याला पे करायचे आहे पैसे. त्याच्यानंतर सिलेबस वगैरे काय याच्यामध्ये बघून घेऊ. सेंटर काय असणार आहे, ते सेंटर जे आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल तेव्हाच तुम्हाला चूज करायचे आहे. NEC स्पेसिफाय केले नाही, महाराष्ट्रातले सेंटर याच्यामध्ये असतील. महाराष्ट्रातलीच ही जॉब आहे, सर्वच जे आहे राज्यांमध्ये निघालेली आहे त्याच्यामधली आपण फक्त महाराष्ट्राची बघत आहोत. स्कीम ऑफ एक्झामिनेशन जी असणार आहे स्टेनोकरिता, इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रहेन्शन असणारा 100 प्रश्न 100 गुण 70 मिनटामध्ये, त्याचप्रमाणे रिझनिंग ॲबिलिटी 50 प्रश्न 50 गुण 35 मिनटं, हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे एक्सेप्ट इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रहेन्शन म्हणजे इंग्लिशमध्ये जे आहे कॉम्प्रहेन्शन वगैरे इंग्लिशमध्ये असेल. जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 गुण आणि 25 मिनटं हिंदीमध्ये असणार आहे आणि इंग्लिशमध्ये असणार आहे.
त्याच्यानंतर कॉम्प्युटर स्किल होणार आहे याच्यामध्ये प्रिपरेशन अप टू पॉवर पॉईंट्स 10 मार्क्स, टायपिंग ऑफ एम एस वर्ड 20 मार्क, प्रिपरेशन ऑफ टेबल इन एम एस एक्सेल 20 मार्क, टोटल जे 50 मार्क्स आणि 30 मिनिट्समध्ये अटेम्प्ट करा. त्याचप्रमाणे दुसरं जे पद आहे स्टेनोग्राफी, स्टेनोग्राफी टेस्ट त्याच्यानंतर जे आहे सेकंड याच्यामध्ये स्टेनोग्राफीमध्ये स्टेनोग्राफी टेस्ट होणार आहे. स्टेनोग्राफी टेस्टमध्ये 10 मिनटाकरिता जे आहे तुम्हाला 80 वर्ड पर मिनिट हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जे आहे ट्रान्सक्रिप्ट करायचे आहे, लिहायचे आहे. त्याच्यानंतर जे आहे क्वालिफाईंग मार्क्स किती असणार आहे, तर क्वालिफाईंग मार्क्स फेज 1 आणि फेज 2 जी जी काही एक्झाम होईल त्याच्यावरून ते ठरणार आहे. त्याच्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन फॉर द अप्पर डिव्हिजन क्लर्क, आता वरिष्ठ लिपिककरिता काय आहे, तर याच्यामध्ये क्वेश्चन असणार आहे जनरल इंटेलिजन्स आणि इंग्लिशवरती 25 प्रश्न, 50 गुण, 1 आवर, बाय लँग्वेजल असणार आहे, लँग्वेज मेन्शन नाही केलेली आहे, मल्टिपल बाय लँग्वेज म्हणजे 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. जनरल अवेअरनेसमध्ये 25 प्रश्न, 50 गुण, 1 आवर, हेसुद्धा बाय लँग्वेजलमध्ये असणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न, 50 गुण, 1 आवर, बाय लँग्वेजल म्हटलेलं आहे. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 25 प्रश्न, 50 गुण आणि जे आहे 1 आवर इंग्लिशमध्ये असणार आहे. टोटल 100 प्रश्न 200 गुण असणार आहे, 100 प्रश्नाकरता 1 आवर 1 तास वेळ असणार आहे. त्याच्यानंतर मेन एक्झाममध्ये जे असणारे सिलेबस तोसुद्धा दिला आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे, याच्यामध्ये क्वालिफाईंग नेचर आहे, फक्त एक प्रिलिमिनरी क्वालिफाय करायची आहे आणि याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये बघा मेन एक्झाममध्ये जनरल इंटेलिजन्स आणि इंग्लिशकरता 50, त्याचप्रमाणे जनरल अवेअरनेस 50, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50, असे 200 गुण, 200 मार्क्स आणि 2 आवरमध्ये असणार आहे आणि बाय लँग्वेजलमध्येही असणार आहे. आणि कॉम्प्युटर टेस्ट नंतर असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईपची, त्याच पद्धतीनं 2 पॉवर पॉईंट स्लाईड तयार करणं, त्याच्यानंतर एम एस वर्ड फॉर्मॅट तयार करणं आणि एम एस एक्सेलमध्ये टेबल तयार करणं, याला 50 गुण असणार आहे, 30 मिनटामध्ये अटेम्प्ट करायचा आहे. 10, 20 आणि 20 असे 50 मार्क याला असणार आहे. ते संपूर्ण आपण याच्यामध्ये जाणून घेतलेलं आहे, विथ जे आहे सिलेबस तर दिलेला नाही आहे, आणि मे बी समोर असेल तर बघून घेऊ आपण शॉर्टपर्यंत. अदर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, फीज आपण बघितलेलीच आहे, क्वालिफिकेशन बघितले, एज लिमिट बघितलेलं आहे, इथे समोर फॉर्मॅट दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण हे सर्व जाणून घेतलेलं आहे. तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही हे पूर्ण जाहिरात वाचा, त्याच्यानंतरच अप्लाय करा. अप्लाय जे सुरू होणार आहे ते होणार आहे 16 मार्चपासून हे अप्लाय सुरू होणार आहे. ओके, इथं तुम्ही क्लिक करून व्ह्यूवर ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे डाउनलोड करून घ्या किंवा बघून घ्या. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच, व्हिडिओ लाईक करून द्या, शेअर करून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.